तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कॅम्सपेक केमिकल कंपनीमधील कायमस्वरूपी कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करार शनिवारी संपन्न झाला. 3 वर्षासाठी झालेल्या या करारानुसार कामगारांना पहिल्या वर्षी 9,250 रुपये, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 1,625 रुपयांची अशी एकूण दरमहा 12,500 रुपयांची पगारवाढ, तसंच मेडिकल पॉलिसी, 20% बोनस, 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज आदी सुविधा या कामगारांना देण्यात येणार आहेत. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या करारनाम्यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, केम्सपेकचे व्यवस्थापक राजेंद्र हरकरा, अनुराग तिवारी, संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवींद्र नाईक, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, राजेंद्र कारेकर, रामदास गोंधळी, कामगार प्रतिनिधी संतोष घरत, अंकुश भुईर, आतिश भगत, जीवन भुईर, रुपेश ठाकूर, बळीराम भुईर उपस्थित होते. कामगार जगला तर कारखाने जगतात, त्यामुळे कामगारांना त्यांचे न्यायिक हक्क मिळाले पाहिजेत, त्याचबरोबर कारखान्यांची प्रगती झाली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका कायम असते. त्यामुळे आम्ही कामगारांच्या हक्कासाठी सदैव पाठीशी आहोत. कंपनी आणि कामगार यांनी प्रगतीसाठी हातात हात घालून काम करणे क्रमप्राप्त आहे. कामगार कंपनीच्या नफ्यात भर पाडण्यासाठी सहकार्य करीत आले आहेत, ते यापुढेही करतील असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. कामगार कंपनीच्या नफ्यात भर पाडण्यासाठी सहकार्य करीत आले आहेत, यापुढेही करतील असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. सगळ्यात आधी मी केम्सपेक कंपनीच्या मॅनेजमेंटचं आणि ते ॲग्रीमेंट घडवून यशस्वीपणाने घडवून आणणाऱ्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. तर गेलं वर्षभर करोनाच्या स्थितीमुळे आपण सगळेच जण एका वेगवेगळ्या वातावरणातून चाललो आहे आणि त्यामुळे अडचणी ती सापडलेलं. अशा वेळेला ज्या ॲग्रीमेंट समोर आलेल्या आहेत, या ॲग्रीमेंटच्या बाबतीमध्ये मॅनेजमेंटचा आग्रह कमी झालेलं, प्रोडक्शन आणि पुढच्या आपण म्हणून अनिश्चितता, अनसर्टिनिटी, त्याच्यामुळे मोठ्या पगारवाढीचं किंवा जास्त रकमेचं असं आश्वासन कंपनीला देता येत नाही. त्याच वेळेला जी कामगार मंडळी असतात त्यांनी मात्र की आता ॲग्रीमेंट झालं नाही तर नंतर कधी होणार, त्यामुळे तेही द्विधामध्ये स्थितीमध्ये असतात. अशा वेळेला हे ॲग्रीमेंट होतं आहे आणि ते होत असताना त्याच्यामध्ये आता मेडिक्लेमचा अँगल हा सुद्धा येणाऱ्या पुढच्या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये असेल असं मला वाटतंय. आणि मला आनंद आहे की या दृष्टिकोनातून स्थानिक कामगारांनी संघर्ष केला. खरं तर एखाद्या कंपनीची कामगार मंडळी जेव्हा सहकार्य करत असतात तर ते सहकार्य करणाऱ्या मंडळींना मॅनेजमेंटने पुढे येऊन पुन्हा सहकार्याचा हात देण्याची आवश्यकता असते. पण कोणीतरी एक आक्रमकपणानं पुढे चाललाय आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष जातं आणि जे कमी आक्रमक आहेत त्यांच्याकडे लक्ष जात नाही असं घडू नये. मला खात्री आहे की मॅनेजमेंट या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये दक्ष राहतील. आज ज्या पद्धतीनं या ॲग्रीमेंटच्या साठी आपण इथं बसलेलं एक समाधान आहे, पण याहीपेक्षा जास्त आणि याहीपेक्षा शांततेच्या मार्गानं हे होऊ शकलं असतं. ठीक आहे, मागच्या चुकांवरून सुधारून पुढं जायचं असतं, पण मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंटच्याकडून येणाऱ्या कालावधीमध्ये पावलं उचलली जातील. कामगार मंडळी ही कंपनीचं प्रॉडक्शन पुढे कसं वाढतं राहील या दृष्टिकोनातून, कंपनीच्या नफ्यात भर कशी पडेल या दृष्टिकोनातून आजवर सहकार्य करत आले, त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये अधिक ताकदीनं, अधिक उमेदीनं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नरमी, तर आता ते आता हे हसता खेळत्या वातावरणामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला या प्रॉडक्शन होऊन याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मी अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून व्यक्त करतो. नव्हे त्यांच्याकडून तशी खात्री देतो की या बाबतीमध्ये निश्चितपणाने आमचे कामगार सहकारी हे तुम्हाला सहकार्य करतील. आपल्याला सर्वांनाच माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. एकीकडे करोनाची स्थिती ही पुन्हा बदलत चाललेली आपण पाहतोय, पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं करोनाचे पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे. ज्यांना याच्या आधी करोना झाला त्यांना पुन्हा पुन्हा करोना होतोय असे मंत्री याच्यामध्ये आढळत आहेत आपल्याला. त्यामुळे करोना पूर्णपणानं संपलेला नाही. जर तो संपलेला नसेल तर आपण सुद्धा त्या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे. आणि आता म्हणजे हे का सांगतो का, कामगार वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी इथं हजर आहेत, त्यामुळे आपण जेव्हा गर्दीत आहोत तेव्हा मास्क घालणं,
आणि ज्या गर्दीपासून लांब आहोत तेव्हा ठीक आहे, आपण काही त्या दृष्टिकोनातून थोडंसं शेतीला दाखवलं जातं. तसं जर नाही केलं तर पुन्हा जर लॉकडाऊन आला, पुन्हा लॉकडाऊन म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ कामगारांच्या काम रोजगारावरती कुराड येऊ शकते, ती येऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी दक्ष राहावं, तुमच्या सगळ्या परिवार सुरक्षित राहावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा.